शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभराच्या तेरमाच्या ठळक आणि झटपट बातम्या। शेतकरी मित्रांसाठी ज्वारीसाठी शासकीय केंद्र, पहिल्याच दिवशी 50 शेतकऱ्यांची नोंदणी। भडगाव शेतकरी संघामध्ये रात्रीपासूनच खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांच्या रांगा। भडगाव इथे रब्बी हंगामातील शासकीय ज्वारी खरेदी करण्यासाठी अखेर शासनाने मंजुरी दिली। भडगाव येथील शेतकरी संघामध्ये शनिवारी सकाळी 8 वाजेपासून शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी सुरू झाली आहे। शेतकऱ्यांना आदल्या दिवशी नाव नोंदणीसाठी एकच गर्दी केली होती। शनिवारी दुपारपर्यंत जवळपास 50 शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली होती। शेडमध्ये ठेवला व्यापाऱ्यांचा माल, उन्हात होत आहे शेतकऱ्यांचे हाल। नेर बाजार समितीमध्ये मनमानी, संचालकांची चुप्पी तर कारवाईची टाळाटाळ। नेर बाजार समितीमध्ये उन्हाचा पारा वाढत चाललेला आहे, तर यामुळे शरीराशी काहिली होत आहेत। असे असताना देखील नेर येथील कृषीउत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांच्या माल विक्रीसाठी सवलतीची कुठलीही सोय करण्यात आलेली नाही। बाजार समितीच्या शेडमध्ये व्यापाऱ्यांचा माल भरून असल्याचं ही परिस्थिती निर्माण झाली आहे, तर बाजार समितीकडून मात्र काहीही कारवाई होत नसल्याचं शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे। नाफेडच्या समस्थेला कांदा खरेदीचा शेतकऱ्यांचा विरोध, कांदा उत्पादक संघटना आक्रमक, व्यवस्थापकांना विचारला जाब। खरीपात यंदा कपाशी आणि सोयाबीनचाच बोलबाला, यंदा 92% पेरणी क्षेत्राची शक्यता, कृषी विभागाचं नियोजन। कर्जबाजारीपणा उडतोय शेतकऱ्यांच्या जीवावर, मागील 5 वर्षामध्ये 85 आत्महत्या। निपिकीला कंटाळून घेतला फास, निसर्गाचा प्रकोपामुळे हिरवला घास। दिवसभरात 200 अधिक शेतकऱ्यांचं पंतप्रधानांना टॅग, शेतकऱ्यांच्या ट्विटर आंदोलनाला सुरुवात। भोकरदन तालुक्यामधील मिरचीवर कोकडसह आवळीचा प्रादुर्भाव, कृषी अधिकारी निवडणुकीमध्ये व्यस्त, औषधीची फवारणी करूनही परिणाम दिसेना। कुरुंदा बाजार समितीने घेतली व्यापाऱ्यांची बैठक। वसमत तालुक्यातील कुरुंदा येथील मोंड्यामध्ये हळद उत्पादकांची व्यापाऱ्याकडून अडवणूक होत असल्याने मागील काही दिवसापासून नाराजी पुढे येत होती। या संदर्भामध्ये शेतकऱ्यांना वसमत बाजार समितीकडे तक्रारी केल्या। या तक्रारीची दखल घेत बाजार समितीने कुरुंदा येथील व्यापाऱ्यांची बैठक घेतली। यावेळी शेतकऱ्यांची कुठल्याही प्रकारे अडवणूक होता कामे नव्हे अशा सूचना करण्यात आल्या। नुकसानीची माहिती विमा कंपनीला कळवा, पवनी तालुका कृषी अधिकाऱ्यांचं आव्हान। सावरला जिल्ह्यामध्ये 13 मेपर्यंत पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे। अवकाळी पावसामुळे शेतात कापून ठेवलेल्या धानाच्या कळीपचं नुकसान झाले। ज्या शेतकऱ्यांचं पिकांचं विमा काढला आहे त्या शेतकऱ्यांनी त्वरित पीक विमा कंपनीला कळवावे असे आवाहन पवनी तालुका कृषी अधिकारी यांनी केलं आहे। बाजार समितीत सोयाबीनची आवक तिप्पट, दरातही वाढ, अशा उंचावल्या 4,670 रुपये सर्वसाधारण भाव। लातूर येथील आठवड्याभरात सोयाबीनच्या दरात सातत्यानं घसरण सुरू होती। हमी भावापेक्षा कमी भाव मिळत होता, त्यामुळे शेतकऱ्यांचा मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत होता। दरम्यान आता बुधवारी बाजार समितीमध्ये सोयाबीनची जवळपास विविध 3 टप्प्यामध्ये आवक होऊनसुद्धा दरामध्ये आता 4,670 रुपयांची प्रतिक्विंटल असा सर्वसाधारण भाव पाहायला मिळाला। सोयाबीनला 24,000 रुपये तर धानाला 23,000 रुपये पीक कर्ज। पीक कर्ज वितरणाला सुरुवात, शेतकऱ्यांना मिळाला दिलासा। चंद्रपूर येथील आर्थिक संकटात असलेल्या शेतकऱ्यांच्या खरीपाचे पीक कर्जाची मोठा आधार मिळतो। यंदा पीक कर्ज देण्यासाठी जिल्हास्तरीय बँकर समितीनं DLBC पीकनिहा हेक्टरी कर्ज वाटपाचे दर जाहीर केले होते। शेतकऱ्यांचे मंजूर 3 कोटीचं अनुदान वाटप रखडले, अतिवृष्टीचा अनुदानापासून शेतकरी वंचित, बोरीसह परिसरातील प्रकार। गेल्या वर्षीच्या पावसाचा खंड व नोव्हेंबर महिन्यामध्ये अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं मोठे नुकसान झाले होते। याची भरपाई म्हणून शासनाने हेक्टरी 6,800 रुपये अनुदान जाहीर केले, मात्र मे महिना उजाडला असतानाही शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग झाला नाही, त्यामुळे याचा फटका सध्या 6 गावातील 5,000 शेतकऱ्यांना बसत आहे। हरभऱ्याच्या दरात घसरण, साधारण भाव झाला 5,900 रुपये प्रतिक्विंटल। बाजार समिती शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी वाढली। लातूरमधील काही दिवसापासून हरभऱ्याचे दर स्थिर होते, मात्र गेल्या 2 दिवसापासून अचानकपणे भावात घसरण झाली। बुधवारी सर्वसाधारण 5,900 रुपये प्रतिक्विंटल असा भाव मिळाला, त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होत आहे। सूक्ष्म सिंचनाच्या योजनेतील 7.5 कोटी रुपयांचं अनुदान लटकले, केंद्र शासनाचा निधी आलाच नाही, ड्रीम सिलकर्म धारक शेतकरी अडचणीत।
जून जुलैमध्ये सरकार आता 4,000 रुपये देणार. ही KYC केली आहेत का? जिल्ह्यामध्ये 1,199 शेतकऱ्यांची KYC होणे बाकी. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेत असलेल्या शेतकऱ्यांना ई KYC करणे बंधनकारक करण्यात आलं आहे. KYC करण्याची प्रक्रिया निरंतरपणे सुरू आहे. असे असले तरी अजूनही जिल्ह्यातील 1,199 शेतकऱ्यांना अजूनही याकडे दुर्लक्ष केलं आहे. तर PM किसान योजनेचा 18वा व राज्य शासनाच्या नवमहासन्मान योजनेचा 4वा हप्ता निवडणूक आचारसंहिता संपल्यानंतर जून अखेरीस किंवा जुलै महिन्यामध्ये मिळणार आहेत. दोन्ही हप्त्याचे एकूण 4,000 शेतकऱ्यांची KYC करणे अनिवार्य आहे. 1 जूनपासून पशुधनाच्या कानाला बिल्ला नसल्यास नुकसान भरपाई मिळणार नाही. पशुधनाला इयर टॅगिंग केल्याशिवाय मिळणार नाही शासकीय सवलती. नगर जिल्ह्यात कांदा दर पडल्याने शेतकऱ्यांचा संताप. व्यापाऱ्याकडून दिशाभूल होत असल्याचा आरोप. वाढलेले दर पुन्हा घसरले. नगर येथील दादा पाटील शेळके नगर तालुका बाजार समितीच्या निफ्टी उद बाजार समितीमध्ये गुरुवारी खरेदीकडून कांद्याचे दर पडल्यानंतर संतप्त शेतकऱ्यांना आंदोलन करत घोषणाबाजी केली. शेतकऱ्यांचा संताप पाहून पुन्हा एकदा दरात वाढ केली गेली, त्यामुळे व्यापारी कांदा खरेदीबाबत दिशाभूल करीत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. संगमनेर गोडेगाव पारनेर इथेही 2 दिवसापूर्वी शेतकऱ्यांची कांदा दराबाबत संतप्त व्यक्त केली जात होती. हळदीला भाव काय वाढला? मान्सूनपूर्व लागवडीची तयारी. यंदा विक्रमी लागवड होण्याची शक्यता. तर यावर्षी विक्रमी लागवड होणार. ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची सुविधा उपलब्ध आहे असे शेतकरी मान्सूनपूर्व हळद लागवड करीत आहेत. उष्णतेमुळे शेती मशागतीचे कामही मंदावली आहेत. तापमानामध्ये घट होताच हळदीच्या लागवडीस वेग होईल आणि यावर्षी विक्रमी लागवड होईल असे शेतकरी सांगत आहे. तळोदा येथील बैल बाजारात पहिल्याच दिवशी 400 बैलांची विक्री. कालिका माता यात्रोत्सव 70 लाखांची उलाढाल. वाढत्या तापमानाचा यात्रेवर परिणाम. तुरीचे दर प्रति क्विंटल 12,000 रुपये स्थिर. तुरीच्या दरात मागील आठवड्याभरात आलेली तेजी सध्याच्या स्थितीत थांबली असून गत 3-4 दिवसापासून तुरीचे दर हे स्थिर आहेत. शुक्रवारी अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुरीला प्रति क्विंटल जास्तीत जास्त 12,000 रुपयाचा दर मिळाला. महावीजचे बियाणे पोहोचले बाजारात. अनुदानासाठी बियाणे ठेवावं लागणार राखून. कांद्याच्या भाववाढीसाठी राज्यातील शेतकऱ्यांचं आता ट्विटर आंदोलन. राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली नाशिकसह राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी भाववाढीसाठी ट्विटर आंदोलन सुरू केले आहे. 2 दिवसांमध्ये 700+ शेतकऱ्यांना ट्विट करून केंद्र व राज्य सरकारांनी 20 रुपये प्रति किलो प्रमाणे थेट कांदा खरेदी करण्याची मागणी केली. शेतकरी हा ट्विट पंतप्रधान मुख्यमंत्री व मंत्र्यांना टॅग करत आहे. किती उत्पादकांना कापूस विक्रीचे पैसे वेळेत मिळाले? उच्च न्यायालय कापूस महामंडळाकडे मागवली आकडेवारी. नागपूर येथील 7-7 दिवस लोटूनही कापूस विक्रीचे पैसे शेतकऱ्यांना का मिळत नाही असा प्रश्न करीत मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठाने आकडेवारी सादर करण्याचे आदेश दिले. तर भारतीय कापूस महामंडळ व कापूस पणन महासंघाला यासाठी 6 आठवड्यांची अवधी उच्च न्यायालयाने दिली आहे. तसेच होणाऱ्या दीर्घाईबाबत कारण स्पष्ट करण्याचे आदेशही यावेळेस उच्च न्यायालयाने दिले आहे. 1,50,000 रुपयांचं पॅकेज देऊनही सालगडी काही मिळेना. शेतकऱ्यांची होत आहे पंचायत. दैनंदिन कामावरचा मजुरांचा भर. बँकांना शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड द्यावे जिल्हाधिकारी प्रसाद. जळगाव येथील जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं जीवन विमा कसे उचलावे यासाठी कृषी विभागाने प्रयत्न करावेत. शेतजमिनीमध्ये रासायनिक खतांचा वापर टाळून शेतजमिनीचं आरोग्य कसे टिकेल, शेतकऱ्यांच्या पिकांची उत्पादकता कशी वाढेल यासाठी प्रयत्न करावेत. जिल्हा बँक व राष्ट्रीय बँकांना किसान क्रेडिट कार्ड धारकांना प्राधान्य संख्या वाढवण्यासाठी दृष्टीने जास्तीत जास्त प्रयत्न करावेत. बोगस बियाण्याची विक्री होणार नाही याची दक्षता घ्यावी अशी सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली आहे.